फॉक्सकॉनसारखा एक मोठा प्रकल्प पर महाराष्ट्रामध्ये आला असता तर ते एक मोठं यश मानलं गेलं असतं त्या पद्धतीने फडणवीस यांनी राजकारण केलं हे निश्चितच त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रतिमेला चांगल्या अर्थाने तला देणार आहे फडणवीस सरकारच्या मूल्यमापनासाठी आपल्याला तीन कप्पे करावे लागतील पहिला आर्थिक सामाजिक आणि तिसरा राजकीय आर्थिकमध्ये सुद्धा मला असं वाटतं की आपण दोन अंगाने त्याचा विचार करायला हवा एक औद्योगिक आणि त्याच्याबरोबरीनं शेती तर आता प्रश्न पहिला हा औद्योगिकचा आपण त्याची चर्चा करायला हवी औद्योगिक प्रगती महाराष्ट्राने निश्चितच या काळात केलेली आहे त्याची प्रमुख कारणं जर सांगायला गेलं तर अन्य राज्यांच्या बाबतीत तुलनेमध्ये महाराष्ट्र हा कितीतरी आघाडीवर राहिलेला आहे त्याच्यामुळे त्या प्रगतीमध्ये फडणवीस सरकारची धोरणं जितकी कारणीभूत आहे तितकेच महाराष्ट्राची एक नैसर्गिक आघाडीसुद्धा कारणीभूत आहे आणि त्या आघाडीचं एक उदाहरण म्हणजे अर्थातच मुंबई त्याच्यामुळे ही आघाडी फडणवीस सरकारला राखता आली असं म्हणायला हवं या पाच वर्षात देशात जी काही परकीय गुंतवणूक असेल औद्योगिक गुंतवणूक असेल तिचा एक चांगला भाग महाराष्ट्राच्या वाटेला आला पण आणि हा पण संदर्भात थोडासा महत्त्वाचा आहे याचं कारण फडणवीस सरकारच्या मधला एक अतिशय मानाचा तुरा होता तो म्हणजे फॉक्सकॉन प्रकल्प हा प्रकल्प जगामध्ये इतक्या कमी ठिकाणी आहे आणि त्या प्रकल्पातनं ॲपलचे अत्यंत दर्जेदार असे अतिशय महागडे किंवा अतिशय उच्चभ्रू वर्गाला आवडतील अशा स्वरूपाचे फोन तयार केले जातात हा महाराष्ट्रात आलेला होता महाराष्ट्रात त्याची संपूर्ण तयारी झालेली होती था। महाराष्ट्रात येणार त्यासंदर्भातली घोषणा झालेली होती था। फडणवीस सरकारच्या स्वतः फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात त्या संदर्भातली पूर्णपणे जी काही उस्तवारी करावी लागते ती केली गेलेली -के होती आणि हा प्रकल्प येणार अशी घोषणाही झाली पण दुर्दैवाने जमिनीच्या संदर्भातले जे काही तांत्रिक मुद्दे असतात ते हाताळण्यामध्ये आपल्या सरकारला कमीपणा आला आणि हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ताब्यातनं गेला त्याच्यामुळे जी काही बरी कामगिरी चांगली कामगिरी फडणवीस सरकारची दिसते ती अधिक चांगली किंवा अधिक झळाळती कधी दिसली असती तर फॉक्सकॉनसारखा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला असता तर ते एक मोठं यश मानलं गेलं असतं त्याच्याबरोबरीनं काही वाहनविषयक प्रकल्प सांगता येतील जे महाराष्ट्रामध्ये येऊ शकले नाहीत आता त्याच्यामध्ये सरकारची धोरणदशी ठीक त्याच्याबाबत आक्षेप घेता येऊ शकतो तसंच महाराष्ट्राच्या औद्योगिक एकंदर स्थानाविषयी आणि भूगोलाविषयी पण आपल्याला थोडंसं सांगावं लागेल याचं कारण असं की हे जे प्रकल्प येऊ इच्छितात त्या सगळ्यांना मुंबई पुणा पट्टा हवा असतो फार फार तर नाशिक त्याच्या पलीकडे महाराष्ट्राची औद्योगिक वाढ होताना दिसत नाही आहे हे राज्याच्या धोरणाचं अपयश आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत मूल्यमापन करताना हा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागेल त्यामुळे याच टप्प्यात जर यायचं झालं या मोठ्या प्रकल्पांना तर सगळ्यात मोठा, मोठा खर्च असतो तो जमिनीचा एक तर जमिनी उपलब्ध नाहीत किंवा आहेत त्या प्रचंड प्रमाणावरती त्याचे दर आहेत त्याच्यामुळे त्यांची भांडवली गुंतवणूक ही महाग होते ज्याच्या याच कारणामुळे टाटाचा नॅनो प्रकल्प भारता महाराष्ट्रामधनं गेला त्याचप्रमाणे काही अन्यसुद्धा वाहनविषयक प्रकल्प राज्यातनं गेले त्याच्यामुळे याच्यात जर सुधारणा करायची असेल तर मुंबई पुणे नाशिक या त्रिकोणाव्यतिरिक्त आणखी एक मोठा टप्पा विकासासाठी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणातली त्या त्या, त्या परिसराची एक विकासविषयक योजना सादर करावी लागेल हा आर्थिकमधला पहिल्या भागाचा एक त्याच्याविषयीचं विश्लेषण दुसरा मुद्दा आहे तो कृषीविषयक गेल्या साधारण दहा वर्षाचा काल कालखंड जर आपण बघितला तर देशातच एकंदर मोठ्या प्रमाणावरती कृषीविषयक उत्पादनामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये आणि त्याचबरोबर कृषीविषयक त्या शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांमध्ये वाढ झालेली आहे महाराष्ट्र याला अपवाद राहिलेला नाही त्याच्यात पाचपैकी तीन वर्ष जर दुष्काळाची पकडली तर महाराष्ट्रात जेवढं आर्थिक बाबतीत देवेंद्र फडणवीस सरकार काही चांगलं दाखवू शकेल तितकं कृषीविषयक दाखवता येणारं नाही ना त्याच्यात पुन्हा एकदा धोरणात्मक मुद्दा एक आणि एक नैसर्गिक मुद्दा असे त्याची आपल्याला विभागणी करता येईल धोरणात्मक मुद्द्याच्या बाबतीमध्ये या सरकारला देवेंद्र फडणवीस यायच्या आधीसुद्धा अनेकदा हा जो एक पिकांचा एक ज्याला पॅटर्न म्हणतात त्यांची एक कार्यपद्धती असते त्यांची एक कुठल्या भागात कुठली पिकं घेतली जातील याच्याविषयीची एक पारंपरिक पद्धती असते ती बदलेल त्याच्यात बदल करायला हवा याविषयीचे सल्ले अनेक तज्ज्ञांनी देऊन झालेले आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा अजून सुरुवातसुद्धा झालेली नाही प्रत्यक्ष त्यांना दूरच राहिलं त्याच्यामुळे त्याचा फटका म्हणजे पारंपरिक पद्धतीनंच काही भाग ऊस लावता भागात ऊस लावला जातो काही भागात कापूस लावला जातो त्याचं बाजारपेठीय मूल्य किती काय त्याचा कुठलाही विचार केला जात नाही बाजारपेठीय गरज किती काय याचाही विचार केला जात नाही त्याच्यामुळे दुष्काळातसुद्धा अत्यंत दुष्काळी अशा नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले तगडे साखर कारखाने आहेत याच्यावरनं शेती नियोजन आपण किती मागासलेलं आहे आपलं हे याच्यावरनं कळून येतं त्याच्यामुळे शेतीविषयक प्रश्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या आघाडीवर किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबाबत फार काही भरीव सांगता येईल असं आपल्याला म दाखवण्यासारखं नाही महाराष्ट्रात याच्या आधीच्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यायचं होतं त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये आणि फडणवीस सरकारची पहिली दोन वर्षं बघितली तर शेतीच्या विकासाचा दर हा शून्याखाली चार टक्क्यापर्यंत गेलेला होता तो आता शून्याच्या वरती आलेला आहे म्हणजे वाईटामधली बरी कामगिरी असं त्याचं वर्णन करता येईल पण त्याच्याविषयी अभिमान बाळगावा असं निश्चितच काही नाही दुसरा मुद्दा सामाजिक संदर्भातला हा एक महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हा एक ना नाजूक त्याचं दुखणं राहिलेलं आहे कारण राजकीयदृष्ट्या ज्या काही जाती जमाती तगड्या आहेत त्यांचं राजकारणातलं प्राबल्य आणि ज्या काही तितक्या तगड्या नाहीत त्यांचं राजकारणातलं अस्तित्व याच्यातला एक सतत संघर्ष महाराष्ट्राने गेल्या सापरेपासून पाहिलेला आहे त्याच्यामुळे अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणाचं सुकाणू देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीच्या हाती जाणं याच्यामध्ये अनेक अर्थ सामावलेले होते त्या अर्थांना देवेंद्र फडणवीस चांगल्या अर्थी पुरून उरले असं निश्चितच म्हणावं लागेल त्याच्या बाबतीमध्ये कोणाची मतं काहीही टोकाची आणि विरोधाची असली तरी आपण वास्तवाचा जर आधार घेतला तर ह्या काही राजकारणामागच्या सामाजिक जाणीवा आहेत किंवा संवेदना आहेत किंवा त्याच्याबरोबरीनं एक विषय आहेत जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बोथट करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणावरती यश आलं असं निश्चितच म्हणावे लागेल त्यांच्या पक्षामधले सुद्धा काही विशिष्ट सामाजिक पार्श्वभूमी असलेले नेते हे यश ये येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत होते पण त्या प्रयत्नात त्यांना यश आलं नाही हे फडणवीस यांच्या राजकारणाचं यश आहे कारण त्यांना जर यश आलं असतं तर फडणवीस यांच्या सरकारची कारकिर्द ही मोठ्या प्रमाणावरती अस्थिर राहिली असती पण ती अजिबात अस्थिर राहिली नाही हा निश्चितच त्यांच्या बा बा बाजूने बा, बा, बा एक महत्त्वाचा निर्णायक अशा स्वरूपाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो आपण म्हणालो तो राजकारण समाजकारण हाच राजकारणाचा एक एका अर्थाने एक विस्तार असा पद्धतीचा मुद्दा असतो त्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर समाजकारणाप्रमाणे राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अतिशय म्हणजे समाजकारणापेक्षा जास्त यश आलं असं निश्चितपणे म्हणता येऊ शकेल त्याची प्रमुख कारणं दोन एक तर पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी ज्या पद्धतीनं हाताळलं म्हणजे आत्तापर्यंत असं कौशल्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ज्या दोन नेत्यांनी दाखवलं त्यांची त्या त्या दोघांची स्पर्धा फडणवीस करू शकतील अंतर्गत राजकारणामध्ये इतकं चातुर्य फडणवीस दाखवू शकले एक म्हणजे अर्थातच शरद पवार आणि दुसरे विलासराव देशमुख विलासराव देशमुखांना त्यांच्या पक्षातनं अडचणी मोठ्या प्रमाणावरती आल्या होत्या शरद पवारांना त्या अडचणी येण्याचा प्रश्नच नव्हता कारण शरद पवारांचा व्यक्तिमत्वाचा आकार खूपच मोठा आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने फडणवीस यांनी राजकारण केलं हे निश्चितच त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रतिमेला चांगल्या अर्थाने तडा देणार आहे ज्याला इंग्रजीमध्ये गुड बॉय नेक्स डोअर म्हणजे आपल्या घराजवळचा राहणारा एक सचशील व्यक्ती अशा स्वरूपाची एक गोड प्रतिमा त्यांची होती पण त्यांच्या राजकारणाने त्यांच्या ज्या पद्धतीनं त्यांनी या विषयांची हाताळणी केली त्यावरनं त्या गोडव्यामागे एक प्रखर तिखट राजकारणीसुद्धा दडलेला आहे आणि तो राजकारणी अत्यंत चतुर आहे हे या पाच वर्षात दिसून आलं म्हणजे पक्षांतर्गत विरोधक असोत किंवा सामाजिक अंगानेच विश्लेषण करायचं झालं तर मराठा मोर्चाच्या निमित्तानं दिसलेले विरोधक असोत या संपूर्ण पद्धतीनं या संपूर्ण विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी निष्प्रभ केलं असं म्हणता येऊ शकेल मराठा मोर्चाच्या निमित्तानं जे काही नेतृत्व उदयाला येत होतं ते नेतृत्व एक तर त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात करून टाकलं भाजपमध्ये किंवा ते थंड तरी करून टाकलं गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये जे काही नेते आयात झाले त्याच्यातनं हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल त्याचबरोबरीनं पक्षांतरगत विरोधकांच्या जोडीला दुसरा एक विरोधक देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे शांत केला गार केला असं म्हणता येईल तो म्हणजे अर्थातच शिवसेना शिवसेनेचे ते वाघ वगैरे त्या लोकांना म्हणायला आवडतं पण त्याचं प्रत्यक्षात ते, ना ते, ते म्यावसुद्धा नाही आहे शिवसेना जे काय आता सध्या उरलेलं आहे त्याच्याविषयी असं म्हणता येऊ शकेल कारण ते नुसता तो आवाकाय आणि प्रत्यक्षात राजकारण करण्याची ताकद तो पक्ष पूर्णपणे गमावून बसलेला आहे आणि ती जी काही ताकद शिल्लक होती ती या गेल्या पाच वर्षामध्ये आणखी तिचं यशस्वी खच्चीकरण करण्यामध्ये दे। देवेंद्र फडणवीस अत्यंत यशस्वी झाले शिवसेना एका बाजूने अरे रावायची भाषा करती आहे आणि मोठमोठ्या गर्जना किंवा वल्गना करती आहे त्याच वेळेला अतिशय शांतपणे गोड बोलून शिवसेनेच्या पायातला काटा त्यांना कळणारही नाही अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे निष्प्रभ करून टाकलेला आहे त्यामुळे शिवसेनेवरती केलेली मात हे सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं यश रेल हा हा मुद्दा आवर्जून आपल्याला विचारात घ्यावा लागेल